राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज 5 जुलै आणि म्हणजे जून महिना उलटून गेला. आपला शेतकऱ्याचा जे आवडता महिना असतो म्हणजे मिर्ग संपला, म्हणजे 7 जून संपला की आपल्याला लागवड करायची असते, खतं पेरायची असते किंवा काय करायचं असते, नवीन नवीन बी बियाणं आणायचं असते, काही काही आणि बरेचसे कामं करायची असते, लेकरांची शाळा असते. तर मित्रांनो, आज एवढा आनंद झालेला आहे आणि जवळपास म्हणजे 7 जून तर 5 जुलै एक महिना होत आलाय त्याची वाट बघतो आपण पावसाची, म्हणजे आपल्या सख्याची, आपल्या मित्राची, आपल्या सवंगाडीची, आपले जे काय म्हणायची ती. आणि ते एवढा भरभरून आलाय आज, इतक्या दिवस आपल्याला वाट बघायला लावली त्यांनी, पण आला बरं का. पण एवढा पाऊस झाला मित्रांनो, एवढा पाऊस झाला, लय पाऊस झाला बरं का. आता हे तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यात दाखवतो, अक्षरशः घरात पाणी घुसायला होतं, चार्जिंग नव्हती मोबाईलमध्ये, थोडीशी चार्जिंग होती म्हणून तुम्हाला व्हिडिओ दाखवा. आता पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो आता किती पाऊस पडला. या भाई मित्रांनो, आपलं इकडं घर घरात पाणी घुसलं होतं ह्या इथून. हे पाणी दिसतं का, हे दिसतं का तुम्हाला, हे थोडंसं पाणी इथं गेलेलं, इथून पाणी घुसलं होतं ह्या भाई, इथून पाणी उलथलं त्या नालीतून. हे बघा, हे शेजाऱ्याचं शेत आहे, पूर्ण शेत असं पाण्यात आहे, पाण्यात म्हणजे पाण्याखाली शेत आहे एवढं पाणी. ह्या भाई आणखीन पाणी वाहतंय, म्हणजे 2 तास जवळपास पाऊस होता. किती? 2 तास. 2 तास पाऊस होता आणि 2 तासाच्या पावसात आणखीन चालूच आहे आणि एवढं पाणी होतं इकडून जायला, हे सुद्धा एवढी सुद्धा वाट दिसत नव्हती. आता हे मी आता खोऱ्याने काढे बघा, नाही तर तुंबलं होतं. हे सुद्धा एवढं पाणी येत होतं बघा, हे पूर्ण शेत असं पाण्याखाली गेलं होतं. बघा कसलं वाहतंय पाणी, बादा 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 आहे का नाही बघा. हे बघा इकडं ऊसात सुद्धा पाणी, एवढं पाणी आलं मित्रांनो, लय आनंद झाला बरं का. तुमच्याकडे बी सांगा बरं का कुठं कुठं पाऊस पडला. इथं नाली बाबा, नालीतून पाणी चाललंय हवं. कॅमेरा मोबाईल पडत नाही बाबा. हवंय एवढं पाणी वाहतंय बघा, पाणी किती वाहतंय आणि किती पाणी येईल हे बघा. पूर्ण असं मस्त वाटलं बघा, हे बघा इकडून पाणी चाललंय ह्या नालीतून. बघा कसं उखळतंय पाणी. एवढं पाणी इकडं पारवाड्याला जाऊन तिकडं तळायला मिळतं. तर मित्रांनो तुमच्याकडे बी पाऊस कसा झाला आणि कोणत्या कोणत्या पाऊस झाला ते, म्हणजे कोणत्या कोणत्या भागात पाऊस झाला ते बी कमेंटमध्ये सांगा बघा. म्हणजे काय होईल माहिती का, कोणत्या भागात पाऊस नसला तर आपण म्हणू की बाबा तिकडं पाऊस पड, आपल्या निसर्गात आपण विनंती करू. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सांगा की तुमच्या भागात कुठं कुठं पाऊस पडला, कुठं कुठं नाही ते बी कमेंटमध्ये सांगा बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आमच्याकडे पाऊस कसा वाटला ते बी कमेंटमध्ये सांगा. तर नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. आनंद झाला बरं का. आणि जिकडं आपल्या ज्या शेतकरी बांधवाकडे पाऊस नाही का, तिकडं आपली निसर्गाला हात जोडून विनंती, निसर्ग राजा तिकडं बी सगळीकड चौकड पड. आणि कारण माहिती का, सगळा शेतकरी सुखी कर, शेतकरी सुखी तर जग सुखी, जग सुखी तर ईश्वर सुखी. आणि निसर्ग हे सगळं निसर्गाच्या हातात आहे बरं का, दुसऱ्या कोणाच्या नाही. तर मित्रांनो, भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद.